नमस्कार मी शिल्पा शिल्पासाम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय आहे आमवाद आणि यावर करण्यात येणारे असे पंचकर्म उपचार खरं तर आमवात म्हटलं ना की आपल्या लक्षात येत नाही कारण आपल्याला नेहमी वातांचे प्रकार सांगितले जातात कधी कधी आपल्या शरीरामध्ये वाद भरतो की आम्हाला वातामुळे काही चालता येत नाही म्हणजे सांधे आखडल्यात अशा अनेक तक्रारी ऐकू येत असतात पण ह्यामध्ये संधिवात आहे का आमवात आहे हे मात्र त्या पेशंटला कधीच कळत नाही ह्यासाठी काही टेस्ट करून घ्यायचे असतात त्याच्यावरती काही उपचार असतात पण हे एका तज्ज्ञ व्यक्तीने आपल्याला सुचवलं ना तरच हे आज सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात मुळातच आमवात म्हणजे काय असतो आमवात झाला तर शरीराला आपल्याला तो किती त्रासदायक ठरू शकतो त्याच्यावरती उपचार आहेत का अशा बऱ्याच गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना जानोगडे आपण त्यांचं स्वागत करूया डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील कारण आमवात हा सहसा न आढळणारा असा आजार आहे असं म्हटलं जातं फार क्वचित ठिकाणी किंवा क्वचित जणांना हा आमवात होतो पण हा नेमका का होतो मागची कारणं का असू शकतात किंवा आयुर्वेदिक उपचारांमध्ये पंचकर्म उपचारांचा किती आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ना ते तुम्ही नक्की आता थेट डॉक्टरांना विचारा मला आपला फोन नंबर लागेल आपला फोन नंबर असा आहे सहा सहा आठ चार तीन 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 मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हॅस्टी कोलावाचा त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया डॉक्टर खरं तर वात म्हटलं ना की वाताचे अनेक प्रकार आहेत हे एक तज्ञ म्हणून तुम्हाला माहिती आहेच पण साधारणतः संधिवात आणि आमवात ह्यामध्ये नेहमी गोंधळ उडतो सामान्यांचा की नेहमी हा वात आहे पण मला माहिती नाही येतो संधिवात आहे का आमवात आहे नेमकं काय असतं ह्यामधला फरक काय असतो आहे जरा सांगता का मुळामध्ये संधिवात म्हणजे ॲलोपॅथी आता जनरली ऑर्थोपॅडिकमध्ये आपण बघितलं तर संधिवात म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस mm. वयानुसार वयाच्या चाळीस किंवा नंतर सांध्यांची झीज व्हायला सुरुवात होते ज्याला डीजनरेशन असं म्हणतात आणि मग वातामुळे हाडांची झीज होते आणि सा सांधे दुखायला सुरुवात होते मग कधी मान दुखणं पाट दुखणं कंबर दुखणं गुडघे दुखणं बऱ्याचदा हाताची बोटं दुखतात मनगटाचं पाठ दुखतो तर असं शरीरातले कोणताही पाठ दुखायला जो सुरुवात होतो तो वातामुळे दुखतो आणि ऑस्टिअर्थ्रायटिसला संधिवात असं म्हणतात <laughs> आणि आंबात अशी कंडिशन असते की बऱ्याचदा इन्फ्लामेशन शरीरामध्ये असेल किंवा सांध्यांच्या भोवती सूज यायला सुरुवात झाली तर त्यामुळे अगदी हाताची बोटं पायाची बोटंपासून ते मग छोट्या सांध्यांपासून ते मोठ्या सांध्यांपर्यंत सांधे सुजायला सुरुवात होते आणि जितके आपण जे दुर्लक्ष करू त्याच्याकडे बऱ्याचदा काय होतं की सांधे सुजत आहेत म्हणजे हाताची बोटं स्टिफायला लागतात आंबाताच्या कंडिशनमध्ये कधीतरी अंगठ्याला सूज येते हाताच्या एका बोटाला सूज येते आणि काहीतरी मेडिसिनल ट्रीटमेंट घेतले की ती सबसाईड होऊन जाते आणि असं होतं की एका सांध्यावर सूज झाली की मग थोडे दिवसानंतर दुसरीकडे येईल मग हळूहळू वाढत जातं मग मेटाकार्पल बोन जनरली इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यानंतर हळूहळू मोठे सांधे इन्व्हॉल्व व्हायला सुरुवात होतं आणि मग सा संपूर्ण शरीरातले सगळे सांधे सुजतात ज्याला रोमॅटो डर्थ्रायटिस म्हणतात ज्यांना आमवाद कंडिशन याच्यामध्ये आमाचं प्रोडक्शन झाल्यामुळे सांध्यांच्या भरती सूज येते प्रचंड वेदना असतात म्हणजे जिथे सूज येते तेव्हा इतका त्रास होतो की ज्यांना त्रास होतेच जाणू इतकं तो वाईट पेन असतं अंमताच्या कंडिशनमध्ये आणि स्पेसिफिकली जर बघितलं तर सकाळच्या वेळी हाताची बोटं पण इतकी स्टीफ होतात की उघडताना पण त्रास होतो किंवा बॉडी सगळे अंग जखडल्यासारखं होतं मग गरम पाण्याने थोडं अंघोळ केलं की मग बरं वाटतं असं मग सगळे सांधे मध्ये जनरली मेटाकारसल बोन जॉईंट वरती सूज येणं हे अंबाताचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण आहे नक्कीच डॉक्टर डॉक्टर आता तुम्ही जसं उल्लेख केला होता की साधारणतः गरम पाण्याने आंघोळ केली किंवा गरम पाणी शेकलं की तात्पुरतं बरं वाटत असतं तर खरं तर हे तात्पुरतं बरं वाटणं आणि कायमस्वरूपी बरं होणं तर हे होऊ शकतं का नक्की होऊ शकतं मुळात काय होतं की कधीतरी दुखत आहे म्हणून गरम पाण्याचं शेक घे किंवा पेन होतंय तर बऱ्याचदा पेन किलर काहीतरी मेडिसिन्स घेतली जातात आणि अनेक वेळा असं होतं की दुखत आहे तर पेनकिलर सूज आली अँटी इन्फ्लॅमेटरी स्टिरॉइड मेडिसिन्स बऱ्याचदा ॲलोपॅथी लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये कधीही इन्फ्लॅमेटरी कंडिशन आणि सिव्हिअर पेन असेल तर स्टिरॉइड मेडिसिन्स वापरली जातात तर असं होतं की दुखत आहे तर पेनकिलर घेऊन दुखायचं बंद होऊन जातं पण सूज कमी होणं यासाठी बाय रूट क्लिन्झिंग आपण जे म्हणतो की पंचकर्मामध्ये मुळातून विकार बरं करणं ही जी ताकद आणि त्यासाठी आपण ज्या पंचकर्माच्या ट्रीटमेंट करतात त्या अप्रतिम काम करतात अंमतासाठी तरी मला असं वाटतं की आयुर्वेदामध्ये इतकं चांगलं सोल्युशन आहे फक्त वेळेत की खूप तुमचे जॉईंट स्टिफनेस वाढायला लागला इन्फ्लामेशन वाढायला लागलं हाताची बोटांवरती अंमताच्या कंडिशनला काय होते की सूज येते बोटावरती आणि खूप त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की सेकंडरी बोन फॉर्मेशन ही प्रक्रिया चालू होते मग हाताचं बोटांचे साईज वाढायला लागतात गुडघ्याभोवती सूज येते त्याबरोबर सेकंडरी बोन फॉर्मेशन की गुडघ्याचा साईज वाढायला सुरुवात होते आणि मग इतकं बरेच असं होतं की पेनकिलर टॅब्लेट घेऊन कळ मरते पण आतमध्ये होणारी डिफॉर्मिटी सेकंडरी बोन फॉर्मेशनची प्रक्रिया स्टॉप होत नाही आणि लास्ट फेजला जेव्हा पेशंटना असं लक्षात येतं की आपण गुळ्या खातोय तोपर्यंत शेवटी पेनकिलर ह्या सात तास दहा तासासाठीच इफेक्ट करतात आणि <laughs> त्यामुळे फक्त कळ मरते पण आतमधलं होणारं डिफॉर्मिटी किंवा डिजनरेशन चेंजेस जे होत असतात सांध्यामध्ये ते कमी होत नाहीत पण त्यासाठी आपण पंचकर्मामध्ये ज्या प्रक्रिया करतो की कशामुळे होतो आमताचा त्रास तर जिथे रुटकॉज आहे ते क्लीन करा प्रोडक्शन कशामुळे होतं की आजकाल आपण बघतो की खूप स्ट्रेसफुल लाईफ झाले आपण अगदी वीस बावीस पंचवीस वर्षाची मुलं सुद्धा कंटिन्युअस वर्क करत असतात कॉल सेंटरमध्ये काम करणारे किंवा शिफ्ट ड्युटीज करणाऱ्या लोकांना तर प्रचंड हे त्रास आजकाल जाणवायला दिसत म्हणजे जा। कारण जेवणाच्या वेळा चुकीच्या हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे की भूक लागते आपल्याला जेव्हा पाचक पित्त सिक्रेट होतं तेव्हा खूप भूक लागते भूक लागल्यानंतर जेवण वेळेवरती करणं गरजेचं असतं पण अनेक वेळा असं होतं की कधीच जेवणाकडे लक्ष नाही म्हणजे कधी दहा कधी बारा जेवणाच्या वेळी सवय आणि त्यामुळे जे ज्यूस सिक्रेट होतं ज्याने फूड डायजेस्ट व्हायला हवं ते सगळं ब्लड थ्रू थ्रूसॉर्ब केलं जातं स्टमकच्या पार्ट मधून आहे आपण जेवायला बसलो आणि <laughs> खूप कडकडून भूक लागली असं नाही पण काहीतरी खायचं म्हणून खाल्लं जात ते फूड प्रॉपर डायजेस्ट होत नाही आणि मग असं होतं की न पसलेला अन्न जो काही पोटामध्ये शिल्लक राहतो सडून त्यापासून टॉक्झिन्स म्हणतात फर्मेंटेशन गॅस प्रोडक्शन होतं वाताचं प्रोडक्शन खूप जास्त होतं न पचलेल्या अन्नरसापासून जे आमाचं प्रोडक्शन होतं तर आयुर्वेदानुसार न पसलेला अन्नरस असतो त्याला आमरस असं म्हणतात आणि ह्या आमाचं प्रोडक्शन जे झालं असतं ते रक्तामध्ये <laughs> मिक्स होतं आणि सांध्यांच्या भोवती इन्फ्लेमेशन क्रिएट करतं आणि oh, uh, त्यामुळे आमवातामध्ये सांध्यांच्या भोवती सूज येते तर मग बरेच असं होतं की तात्पुरतं तुम्ही गोळ्या पेनकिलर टॅबलेट टॅब्लेट अँड स्टिरॉइड हे किती दिवस खाणार तर त्यापेक्षा आपण जे पंचकर्म जिथे पोटाच्या आतड्यांच्या हालचाली मंदावतात पचनक्रिया व्यवस्थित होत नाही ते आपण क्लीन केला तरी हा विकार बरेच वर्षापर्यंत आपण त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो मुक्त होऊ शकतो खरं तर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेण्याकडे उपचार हे महत्वाचे असतात आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतो आपण राणी आपलेशी बोलतायत रत्नागिरी हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार, नमस्कार। हा तुमचा प्रश्न विचारा मॅडम माझा माझा प्रश्न असा आहे की माझे सासूबाई आहेत ना त्यांना सांगली वाते हम्म हम्म त्यांच्या ट्रीटमेंट वगैरे भरपूर झालेत हम्म आणि तरी पण त्यांचे जोपर्यंत गोळ्या खातील ना तोपर्यंतच तो बरं वाटतंय आणि नंतर आणखी उठताना बसताना काम करून आलं ना घरी आणखी त्यांचे गुडगे दुखायला प्रश्न आहे की माझे मिस्टर आहेत ना त्यांना असं चालताना बाहेर आले ना ऑफिसवर ना त्यांची मोठ्यावर सकाळी असे हाड वाचते कटकट ओके ठीक आहे काय सांगाल त्यांना तर जनरली शेतामध्ये काम करतात म्हणजे पाण्यामध्ये काम करणं थंडामध्ये काम करणं या गोष्टी जनरली रुटीन होत असतात तर वाताचं प्रोडक्शन होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं की गारवा थंडपणा किंवा बऱ्याच असं होतं की, की कपडे ओले होतात काम करत असताना आणि ते अंगावरतीच सुकतात मग अशावेळी वाताचं प्रोडक्शन जास्त झालं की मसल स्टिफनेस होतो मस्क्युलर स्टिफनेसमुळे सांध्यावरती प्रेशर येतं आणि मग हाडांचं सा घर्षण चालू होतं हे एक कॉज आहे तर बऱ्याचदा वा संधीवातचं त्रास असेल किंवा रोमॅटोथाटिस जे काही असेल त्याला इन्व्हेस्टिगेशन खूप महत्त्वाची आहेत आता त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांधे था, 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 की सांधे दुखत असेल तर एक्सरेज करून बघितले पाहिजेत सूज येत असेल तर त्याला काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन महत्वाची असतात त्यामुळे प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी जर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केली तर त्यानुसार संधीवाद किंवा अंबा टोमॅटोरायटिस असेल किंवा असेल त्यानुसार आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स प्रॉपर प्लॅन केली तर ते कमी होऊ शकतं आणि त्यांचे मिस्टरांचे जो प्रश्न होतात की शरीरात कडकड आवाज येतो त्यामध्ये काय आ, ते पण वात जनरली कसं असतं प्रकृती वात पित्त आणि कफ अशा प्रकृती असतात वात वात प्रकृती ज्यांची आहे त्यांच्यामध्ये जनरली सांध्यांचा सा त्रास किंवा वाताचं प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे हाडांचं घर्षण होणं पेन होणं हा त्रास होऊ शकतो तर त्यालाही वातानाच्या आयुर्वेदिक औषधं असतात पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स असतात त्या केल्यानंतर ते के कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि नक्कीच कारण हे जे वाताचं जे वाढतं प्रमाण आहे ते जर तुम्ही शरीरातनं कमी केलं तर नक्कीच मला जो होणारा त्रास आहे तो कमी होऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टीची माहिती आपण करून घेणार आहोत पण वेळ झाली आहे का ब्रेकची घेतो छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण माहिती करून घेत आहोत आम वातावरती पंचकर्म उपचार आपल्याला किती मदतगार ठरू शकतात यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानुगडे तुम्हाला डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकता त्यांची क्लिनिक्स दादर ठाणे वाशी पनवेल पुणे देखील आहेत आणि लवकरच कोल्हापूर देखील त्यांचं क्लिनिक सुरू होणार आहे आत्ता मात्र तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील आम, आम हो, ते तुम्ही डॉक्टरांना थेट विचारू शकता आपल्या तर तुम्हाला सगळ्यांचं माहिती आहे पण डॉक्टर जेव्हा आपण आमवातावरती चर्चा करत आहोत ते आपण बऱ्याच वेळा बघतो की मत म्हटलं तर साधारण हातापायची पोटं वाकडी होतात आणि प्रचंड प्रचंड वेदना त्या व्यक्तीला होत असतात तर हे का होतं आणि इतक्या स्टेजपर्यंत का वाट पाहिले पेशंटने त्यांनी अगोदर उपचार का करून घेऊ नये असं वाटतं छान आपल्याकडे स्लाइड्स पण आहेत दाखवायला जनरली काय होतं रोमॅटो अर्थरायटीस कंडिशनमध्ये सांध्यांभोवती सूज येते आपण जे म्हणतो की त्यामध्ये रोमॅटो अर्थरायटीसला हाताच्या बोटी बोटांच्या सूज येते आणि मग सेकंडरी बोन फॉर्मेशनच्या प्रक्रियेमध्ये असं हाडांवरती हाड वाढणं किंवा मनगटाचा हाड आहे ते इथे बोन जास्त सेकंडरी बोन फॉर्मेशन ही प्रक्रिया झाल्यामुळे हाडाची साईज वाढलेली आहे इथे पण बोटं सगळी वाकडी झालेली दाखवली आहेत तर त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी जवळजवळ सात ते आठ प्रकार आहेत मग ते स्वयंनी डिफॉर्मिटी आहे किंवा कशा स्वरूपात ते बोट वाकडं होतं कर्वेचर कसं चेंज होतं यासाठी पण स्ट्रक्चर आहे आपल्याकडे की मेटाकार्पल हाताचं जे बोन असत बोटाच तर त्याच्यामध्ये खूप डिफॉर्मिटी जेव्हा होते तेव्हा पाण्याचा अंश वाढतो इन्फ्लमेशन कंडिशन जेव्हा असते संध्यावर सूज येते तेव्हा हे बोन असं वाकड व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे शेप चेंज झालेली दाखवलंय बोटांचं पण हे असं असतं की ही डिफॉर्मिटी जेव्हा होत असते किंवा इन्फ्लमेशन असतं तेव्हा इतकं पेन असतं की ठसठसल्यासारख्या वेदना असतात आणि अगदी हात बंद करू शकत नाही मूड बंद करू शकत नाही आणि मग इन्फ्लमेशन असते तरीसुद्धा बऱ्याचदा दुर्लक्ष होतं आणि मग खूप दिवस सूज तशीच राहिली की मग बोनी डेवेशनला सुरुवात होते आणि मग हात हाताची पायाची बोटं वाकडी होणं ही कंडिशन येते आता याच्यामध्ये पण दाखवलं की पायाच्या बोटांवरती पण इन्फ्लॅमेशन होतं आणि मग अगदी बोटं वाकडी झाली आता पायाचं सुद्धा सेकेंडरी होऊन फॉर्मेशनची प्रक्रिया आहे टाचेमध्ये के पण कॅल्केनियल स्पर हा प्रकार आहे गुडघ्याभोती जनरली ऑस्टी कंडिशनमध्ये सांधे खूप दुखतात म्हणजे गुडघे दुखण्याचा हा त्रास होतो पण रुमॅटोइड अर्थरायटीस कंडिशनमध्ये सांध्यांच्या भोती सूज येते आणि बऱ्याचदा असं होतं की वेट खूप जास्त असेल आणि अर्थरायटिसला सुरुवात जर झालेलं असेल तर गुडघ्यांच्या भोवती म्हणजे वजनाचा भार पण आल्यामुळे आणि अर्थरायटीस चेंजेसमध्ये दोन बोनचे स्ट्रक्चर नॉर्मल कंडिशनमध्ये नी जॉईंट कसं असतो तर ते स्ट्रक्चर याच्यामध्ये दाखवले पण जेव्हा मध्ये जी गादी असते गुडघ्याच्यामध्ये किंवा बोनी स्ट्रक्चर जॉईंट जो असतो त्याच्यामध्ये असणारी गादी आहे ती दबायला सुरुवात होते आणि बोन एकमेकावरती स्ट्रेच <laughs> होतं आणि त्यामुळे मग हाता पायाचं शेप चेंज होतो ज्याला व्हॅरेस आणि वेलगस डिफॉर्मिटी असं म्हणतात त्यामुळे मग असं चालताना सुद्धा पाय वाकडा झालेलं दिसते कंडिशन तर बऱ्याच असं होतं की जेव्हा तुम्हाला सांधे दुखायला सुरुवात होते किंवा गुडघे दुखायला सुरुवात होते तर खूप वेळेला त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तात्पुरतं पेनकिलर अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन घेतल्यामुळे कळ फक्त मरते हाडांमध्ये जे दोन गादी बोनी निजॉईंटला असं <laughs> असते की दो बोन्सचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये गादीचा पार्ट असतो घर्षण झाल्यामध्ये मध्ये असणारी गादी दबली जाते आणि आटिक्युलर कार्टिलेज एकदा ओपन व्हायला सुरुवात झाली की त्याचं ग्रेडेशन असतात आणि त्यामुळे पूर्ण एकमेकावरती टच होतं आणि पूर्ण मांडी घालता मांडी घालता येत नाही किंवा टॉयलेट बसताना इंडियन टॉयलेट्स युज जातं जिना चढणं उतरणं खूप त्रास असतं स्पेसिफिकली जिना चढताना त्रास होत नाही पण जिना उतरताना खूप त्रास होतो अशा काळामध्ये जे बेसिक आपण म्हणतो की पंचकर्माच्या आपण ज्या ट्रीटमेंट करतो त्यामध्ये वाताचं प्रोडक्शन कंट्रोलमध्ये येण्यासाठी काही बस्तीच्या प्रक्रिया केली आहे केल्या जातात जे ॲक्शन मिळावी म्हणून काही आयुर्वेदामध्ये वातनाशक वनस्पतींचे काढे बनवून त्याची तेल सिद्ध केली जातात या तेलांचे जे बस्ती दिले जातात ते आतड्यांमधून ॲप्सॉप होतात आणि त्यामुळे जॉईंटला ॲज अ लिब्रिकंट मोबिलायझेशन इझी होतं पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की गुडघे दुखायला लागले तर लोक खोबरेल तेल पित होते हो हो। आजकाल असं होतं की स्ट्रेस रिलेटेड पार्ट एवढा वाढला आहे की त्यामुळे तेल पिणं तर शक्य नाही आहे पण आयुर्वेदिक ज्या वनस्पतींची मिश्रणं किंवा काढे आपण बनवतो आणि ती तेलं सिद्ध केली जातात ही वातनाशक वनस्पतींच्या तेलांच्या मिश्रणांची बस्ती दिल्यामुळे सांध्यांना ॲक्शन होतं आता बऱ्याचदा काय होतं की पंचकर्म करत असताना आपण महत्त्वाचे जे अनेक बस्तींचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वात रिलीज करण्यासाठी बस्ती करणं गरजेचं असतं जॉईंटचं मोबिलायजेशन इझी होण्यासाठी काही बस्ती असतात आणि त्यानंतर लिगामेंट स्टॅबिलिटी आपल्याला द्यायची असते जेणेकरून करून सांधा फर्मली काम करावा आणि <laughs> त्यासाठी अनेक प्रकारच्या हजारो प्रकारच्या वनस्पतींचे वापर केले जातात असंख्य काडे असतात असंख्य तेलांचे वापर केले जातात तर हे म्हणजे प्रक्रिया असते की काडे बनवणं अठ्ठेचाळीस तास भिजवणं चार तास उकळवणं त्यामध्ये दूध गाईचं -दू टाकलं जातं त्याच्या उकळून उकळून एक्स्ट्रॅक्ट्स बनवतात त्यात वनस्पतींची तुपं टाकली जातात आणि जो एक्स्ट्रॅक्ट बनतो त्याचा बस्ती दिला जातो तो इंटेस्टाईनमध्ये एब्सॉर्ब होतो आणि त्यामुळे जॉईंटला फर्म व्हायला मदत होते उग तर ती जी प्रक्रिया असते ती इतकी सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक वेने आहे Mm -hmm. केली uh, mm -hmm. की त्यामध्ये असंख्य प्रकार आहेत मग त्याला पूर्वकर्म म्हणून स्नेहस्वेदन हा एक ट्रीटमेंटचा पार्ट येतो म्हणजे आयुर्वेदिक तेलाने संपूर्ण शरीराला स्नेहन केलं जातं स्नेहन म्हणजे काय होतं की तेलाने मसाज करणं म्हणजे पंचकर्म नव्हे जनरल लोकांना काय वाटतं की मसाज करणं आणि बस्ती म्हणजे एनिमा तिला की झालं पंचकर्म पण तसं नाही उपयोगाचं जे वातनाशक वनस्पतींचे आपण वापर करतो त्या तेलाने स्नेहन केल्यामुळे जस्ट स्टीप झालेले मसल्स आहेत ते लूज होतात स्टिफनेस सगळं निघून जातो तेलाच्या बस्तीने प्रत्येक जॉईंट इझिली मोबिलाईज होतो आणि लास्ट बस्ती जो इम्पॉर्टंट जर आपण सिस्टमॅटिक आपण केला तर त्याच्यामुळे आणि हे पण बस्ती करत असताना वाते रक्त गाऊटचे कंडिशन रोमॅटोअर्थ्रायटिस कंडिशन ऑस्टिओ कंडिशन सर्वांगात एच एल ए बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह होत्या या बस्ती कोणत्या कोणत्या मेडिसिन्स घ्यायच्या प्लॅन करतो आणि पेशंट चांगल्या पद्धतीने रिकवर होतात कारण कोणालाही कुठलेही औषध उपचार करून काही त्याचा फायदा नसतो किंवा जे करून आपल्याला नेहमी वाटत असतं की आम्ही बस्ती घेतो आहोत पण जर त्याच आजारासाठी अचूक निदान करून जर तसाच उपचार केला गेला तर मात्र आपण आजारातून लवकरात लवकर बरे होऊ शकतो आपण एक फोन घेतोय नीना आपल्याशी बोलतायत कोपर खेळण्याहून हॅलो नमस्कार ओ त्यांचा फोन बहुतेक कट झालेला दिसत आहे डॉक्टर बऱ्याच वेळा आपण बघतो की साधारणत संधिवात म्हटला की सांधे दुखी असते पण हे हळूहळू आपण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित देखील असू शकतो मग यासाठी काही टेस्ट आहेत का किंवा अचूक वेळ आपण कधी म्हणजे आपल्याला दुखणं दिसलं तर डॉक्टरांकडनं टेस्ट करून घेऊन आपण लगेच उपचार चालू केले तर आपल्याला लगेच बरं होऊ शकतो का नक्कीच कारण सांधे नुसते दुखणं किंवा कधीतरी वात शरीरात बऱ्याचदा थंडात पाण्यामध्ये पाण, काम केलं तर त्यामुळे मसल्स स्टिफ होतात आणि त्यामुळे पाठ दुखते मान दुखते हा त्रास जर टेम्पररी झाला तर त्याला आयुर्वेदिक मेडिसिनल ट्रीटमेंट जरी घेतली तरी पेशंट रिकवर होतात पण बऱ्याचदा असं होतं की हाताच्या पायाच्या बोटांवरती सूज येते स्पेसिफिकली अँकलला सूज यायला सुरुवात होते रिच जॉईंटला सूज येते ही सग सगळी स्टिफ व्हायला लागतात अशा काळामध्ये आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही महत्त्वाच्या तपासण्यात त्यामध्ये युरिक एसिड आपल्याला बघावं लागतं सी आर पी इन्फ्लमेशन कोणत्याही शरीरामध्ये असेल तर सी आर पी काउंट इन्क्रीज होतो तो बघावा लागतो ईएसआर पण कोणत्या शरीरामध्ये इन्फेक्शन असेल तर तो काउंट वाढतो अल्ब्युमिन टेस्ट करावे लागते प्लेटलेट काउंट्स बघावे लागतात आणि आरे टेस्ट करावे लागते तर बऱ्याचदा असं होतं की रुमाटर्ड अर्थरायटिस म्हणजे अर्थरायटिसची टेस्ट कोणती तर आरे टेस्ट तर पेशंटला युज टू होतं ते की आम्ही आर्थरायटिससाठी टेस्ट केली पण ती निगेटिव्ह आली म्हणून तर आरे टेस्ट केली तर बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला सांधे सुजलेत सगळं आणि आरे टेस्ट तर निगेटिव्ह याचा अर्थ असा होत नाही की आमवात तुम्हाला नाहीये म्हणून म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्ही आरे टेस्ट केली तर ती दोन तीन वेळेला निगेटिव्ह येऊ शकते पण लक्षण ही सगळी प्रॉन असतं म्हणजे त्याच्याशी रिलेटेड सांधे आहेत संध्याकाळी थंडी वाचून ताप येतोय अंग सगळं जखडल्यासारखं होत आहे सगळी झोपेतून उठलं की बोटं सगळी स्टिफ होतात सगळी बॉडी स्टिफ होते अशी जर कंडिशन असेल तर मग बऱ्याचदा आपल्याला आमवाताशी रिलेटेड जे आयुर्वेदिक मेडिसिनल पार्ट आहे तो वापरून प्रॉपर ट्रीटमेंट करावी लागते तर त्यातून पेशंट आणि बेसिक कंडिशन जेव्हा तेव्हा आपण जर पंचकर्म केले तर मला असं वाटतं अनेक वर्ष आनंदाचे जातात डायगॉमिटीची फेज येण्याचं कारण अनेकदा असं असतं की तुम्ही पेन होत आहे इन्फ्लमेशन होत आहे तर नुसतं पेन किलर घेणार तात्पुरतं औषधी ट्रीटमेंट घेतात आणि अंगावरती काढल्यानंतर पुन्हा मग जेव्हा असं लक्षात येतं पेशंट ना की डिफॉर्मिटी होते आणि याला आता काही औषधं खाऊन उपयोग नाही तेव्हा जनरली पंचकर्म करतात पेशंट पण तसं नक्की करू नये वर्ष पेशंट जोशी आपल्याशी बोलतात बदलापूर हॅलो नमस्कार हा मॅडम माझा प्रश्न असा की वात आणि अमोवाद याच्यामध्ये काय फरक आहे तू काय सांगायचा दुखण्यामध्ये काय फरक आहे मुळामध्ये वाताचे असंख्य प्रकार आहेत वाता आपण आत्ताच म्हटलं की वातामध्ये वातरक्त आहे सर्वांगवात आहे किंवा ऑस्टिओर्थरेटीस संधिवात आहे आमवात आहे तर सांधे वयाच्या चाळीस नंतर सांधे दुखायला सुरुवात होते मान दुखते पाठ दुखते कंबर दुखते हे संधिवाताशी रिलेटेड पेन झालं बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला थंडी वाजून ताप येतो आहे आणि सांधे सगळेच टीफ होतात तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात जर काही नुसतं तुम्हाला व्हायरल फिवर जरी झाला असेल तरी सुद्धा सांधे दुखतात त्याच्या काळामध्ये नुसतं मेडिसिनल ट्रीटमेंट घेतली तरी ते पेन कमी होऊ शकतं पण बऱ्याचदा असं होतं की यायला सुरुवात होते अँकल कंडिशन जर असेल तर अंगठ्यावरती सूज येते मग आपल्याला युरिक ऍसिड टेस्ट करावी लागते अगदी हाताची बोटं पायाची बोटं सूज यायला सुरुवात होते किंवा रिस्टला सूज यायला सुरुवात झाली तर आपल्याला युरिक ऍसिड टेस्ट करून त्याच्याबरोबर आर ए टेस्ट करावी लागते म्हणजे इन्फ्लॉमेशन कुठला आहे हा बघून त्यानुसार इन्व्हेस्टिगेशन करावी लागतात आणि त्यानुसार वाताचा प्रकार आपल्याला समजतो बेसिकली कोणतंही मसल पेन असणं सांध्यांचं दुखणं असो स्पेसिफिक पार्ट दुखते मान दुखते कधी कंबर दुखते हे सगळं दुखणं जे आहे ते आयुर्वेदानुसार वातामुळेच होतं कोणता विकार आहे हे सुद्धा ब्लड इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर जर केली तर त्याच्यात कोणता वाताचा प्रकार आहे तो कळतो त्यानुसार आपण जर पंचकर्मा आणि बसी प्लॅन केला तर पेशंट चांगल्या पद्धतीने लगेच रिकवर होऊन जातात म्हणजे वेळीच जर उपचार केले तर लवकरात लवकर आपल्याला हा आराम पडू शकतो डॉक्टरांकडून बरीच माहिती करून घेवी आपण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक स्वागत आज आपण माहिती करून घेत आहोत आम वातावरण आम वातावरती पंचकर्म उपचार जे आहेत ते व्यवस्थितरित्या केले गेले शास्त्रीय पद्धतीने केले गेले तर किती आराम पडू शकतो ह्यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानुकडे तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते मी आता थेट डॉक्टरांना विचारू शकता डॉक्टरांना भेटायचं असेल तुम्हाला तर डॉक्टरांची क्लिनिक्स आपल्याला माहितीच आहे तुम्हाला फोन नंबर तिथे दिसतच असेल डॉक्टरांची क्लिनिक्स दादर ठाणे वाशी पनवेल पुणे आहेत लवकरच कोल्हापूर येथे देखील एक ब्रांच सुरू होणार आहे तुम्ही नक्कीच यांची भेट घेऊ शकता पण आत्ता तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा असेल तुमच्या मनातील तुम्ही नक्कीच विचारा आपला फोन नंबर लिहून घ्या आपला फोन नंबर असा आहे सहा सहा आठ चार तीन 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 मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हा स्टडी कोड लावायचा जेव्हा आपण ह्या आमवातावरती माहिती करून घेतो तर खरंच संधिवात आणि आमवात ह्यामधला तुम्ही फरक तर मगाशी सांगितलाच पण आमवाताचं दु दुखणं जे असतं ना ते जास्त जास्त कमी व्हावं म्हणजे त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का, का म्हणजे हे सांगतं का जरा आम्हीच्या त्रासामध्ये जनरली काय होतं की बोटांवरती जेव्हा सूज येते सगळी बॉडी स्टिफ होते संध्याकाळच्या वेळी थंडी वाजून ताप येतो आणि जॉईंट स्टिफनेसच्या कंडिशनमध्ये जे आमाचं प्रोडक्शन आहे ते क्लिअर करण्यासाठी म्हणून आपण घरगुती काही उपचार आहेत तर ता त्यामध्ये सुंठ पावडर खूप चांगली मदत करते सुंठ पावडर थोडी गरम पाण्यामध्ये मिक्स करून जर घेतली तर दीपन पचन अशी त्याचे ऍक्शन होते त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते आणि आपल्याकडे पुढच्या आम्ही बऱ्याच स्लाइड्स आहेत ते आपण टाकू शकतो बऱ्याच काय होतं मेटाकर आपण म्हटलं ना बोटां वरती सूज येते तर मग ही ही कंडिशन बोटावरती सूज झाल्यामुळे किंवा जनरली एल्बोवरती पण सूज येते सेकंडरी बोन फॉर्मेशनची प्रक्रिया चालू होते रोमॅटिक नोड्यूल फॉर्मेशन होतं म्हणजे मोठे इथे पण रिस्ट जॉईंटला नोड्युल फॉर्मेशन आहे याच्यावरती पण दाखवलं गाठी येतात ह्या अगदी सेकंडरी बोन फॉर्मेशन नंतर ही कंडिशन जी येते इन्फ्लामेशनला असं होतं की आजकाल अशी अगदी छोटी आठ वर्षाच्या मुलांना सुद्धा या कंडिशन दिसतात आणि स्पेसिफिकली आपण म्हणतो पूर्वी डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांना स्नेहस्वेदन हा आता रुटीन होता आजकाल असं झालं की बऱ्याचदा सीझन होतं आणि त्यामुळे डिलिव्हरीनंतर वाताचं प्रोडक्शन एवढं वाढतं आणि त्या काळात मसल स्टिफनेस एवढा असतो तो रिलीज नाही केला आणि जेवणाच्या थोडा वेळा व्यवस्थित नसेल की लगेच रोमॅटो अर्थीस कंडिशनमध्ये कन्वर्जन त्यामुळे असं होतं की डिलिव्हरीनंतर सांधे दुखायला सुरुवात होते सांधे स्टिफ होतात सूज यायला लागते आणि अने अनेक मुलींना अगदी सत्तावीस सुद्धा वर्षे सगळे सुजलेत तर आणि रोमॅटो अरे टेस्ट केला तर अरे टेस्ट आणि युरिक पॉझिटिव्ह असं बघायला आपल्याला मिळते अरे त्यामुळे अगदी बेसिक कंडिशन आहे आणि तुम्हाला जर सूज या लागली सांदे दुखतायत सुजतायत असं वाटलं तर प्रॉपर वेळेत आपण पंचकर्म करून घेतली तर ही कंडिशन पुढे आपण जे बघतोय हे आता सेकंडरी बोन फॉर्मेशनची प्रक्रिया झाली किंवा हा, हा बोनी डिफॉर्मिटीज जास्त तयार व्हायला सुरुवात होतात हे होणार नाही नक्कीच ना डॉक्टर याच्या पुढच्या स्लाइड जे स्लाइड्स आहेत आपण नक्कीच बघूया डॉक्टर पण आपण एक फोन घेऊया भाग्यश्री आपल्याशी बोलतायत मुंबईहून हॅलो नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार बोलते मला प्रश्न विचारायचा डॉक्टरांना विचारा तुमचा प्रश्न मॅडम विचारा हॅलो हॅलो तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा मी भाग्यश्री भोसले बोलते मॅडम मला ना तीन महिन्यापासून असं हा हॅलो मला तीन महिन्यापासून असं हाताची बोट पायाची बोट वगैरे दुखतात तर माझ्या सर्व टेस्ट झाल्यात आर ए टेस्ट झाली सीसीपी टेस टेस्ट झाली सीआरपी टेस्ट झाली युरिक ऍसिड टेस्ट झाली पण सर्व टेस्ट नॉर्मल आहेत तर असे सूज वगैरे काही नाहीये पण असं थोडं थोडं दुखत असतं थोडं म्हणजे दहा पंधरा मिनिटं दुखतं परत थांबत असं खूप दुखत नाही पण असं थोडं थोडं दुखत असतं आणि एक गुडघा दुखत असतो पण तो पण असा नेहमी नाही चाललं वगैरे दुखतो तर ते कशामुळे दुखत आणि ते सगळ्या नॉर्मल आहेत तेरा आहे वय किती झाले एनटीसीसी पण झालेलं आहे सीआरपी वगैरे सगळ्या तेच नॉर्मल तुमचं वय किती आहे माझं वय सत्तेचाळीस आहे सत्तेचाळीस आहे काय सांगा वयाच्या सत्तेचाळीस म्हणजे वाताचं प्रोडक्शनमुळे सुद्धा बऱ्याचदा असं होतं की मी म्हटलं हे खूप वेळेला असं होतं की सांध्यांवरती सुजल आणि सांधे दुखतात एखादं जरी जॉईंट सुजलं तरी बऱ्याचदा इन्व्हेस्टिगेशन केली तर ती निगेटिव्ह येतात तर जरी टेस्ट निगेटिव्ह असेल तरी वाताचं प्रोडक्शन झाल्यामुळे जर जॉईंट स्टिफनेस असेल तर पंचकर्म एक दहा दिवसाच्या जरी बस्ती करून घेतल्या तरी त्यांचं हे पेन ॲब्सल्यूट ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की सगळ्या टेस्ट म्हणजे अँटीसीसीपी पण निगेटिव्ह आहे सीआरपी काउंट निगेटिव्ह आहे म्हणजे इन्फ्लामेशनचं काउंट जास्त नाही आहे वाताच्या प्रोडक्शनमुळे थोडंसं मसल स्टिफनेस जर होत असेल तर एकदा आयुर्वेदिक मेडिसिन्स घ्यावेत एक दोन तीन महिन्याच्या मेडिसिनमध्ये प्ले पेन ॲब्सल्यूट कंट्रोलमध्ये येऊ शकतं नाही आलं तर मग दहा दिवसाच्या बस्तींची आपण ट्रीटमेंट जर करून घेतले तर त्यांचं पेन ॲब्सल्यूट कंट्रोलमध्ये येऊ शकतं नक्कीच डॉक्टर आता आपण पुढचे स्लाइड्स बघूया कारण नेमके काय काय बदल घडतात शरीरामध्ये बऱ्याच असं म्हणतात मेटाकार्बल बोनमध्ये डिफॉर्मिटी होते तशी हाताची बोटं वाकडी होतात म्हणजे याला ट्रिअर फिंगर म्हणतात बऱ्याचदा आता हे हे पण नी जॉईंटचं स्ट्रक्चर आहे की आपण अर्टिक्युलर कार्टिलेजचा लेअर आहे नॉर्मल कंडिशनला नी जॉईंट कसा असतो हाडांचं घर्षण होतं अर्टिक्युलर कार्टिलेज जे सा ओपन होतं आणि त्यामुळे अर्थरायटीसला सुरुवात होते तर ही फेज दाखवली याच्यामध्ये सांध्यांचं घर्षण झाल्यामुळे दिसतंय आहे याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला ट्रोमॅटिक इंजुरीमुळे अर्थरायटीस कंडिशन पण येऊ शकते काही वेळेला आर्टिक्युलर कार्टिलेज ओपन झालं ऍक्सिडेंटल इंजुरीमध्ये तरी सुद्धा भयंकर पेन जाणवतं गुडघ्यामध्ये मग पाय फोल्ड करणं मुश्किल होतं तर हे सुद्धा ओपन होत असताना याच्या ग्रेडेशन वाईज जेवढं ते बोन एक्सपोजर जास्त होत जातं तेवढं पेन जास्त वाढत जातं मग अशा काळामध्ये आपण थोडं पंचकर्माच्या बस्ती जर ट्रीटमेंट करून घेतल्या आणि थोडी पथ्य की जेव्हा घर सुरुवात होतं त्याच्या काळामध्ये पाय फोल्ड करून खाली बसणं मांडी घालणं किंवा टॉयलेट इंडियन वापरणं जिने चढ उतर करणं ह्या गोष्टी जर टाळ्या तर त्यामुळे हाडांमध्ये होणारं घर्षण पण थांबू शकतो आता हे पण गुडघ्यामध्ये पण होणारी डिफॉर्मिटी जे व्हॅरेस वेल्गस डिफॉर्मिटी म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये गादी आहे ती दबली जाते आणि त्यामुळे बोन एकमेकावरती टच होतं यात पण सेकंडरी बॉनफॉर्मेशनची प्रक्रिया डिफॉर्मिटीज कशा होतात पायाच्या बुटांमध्ये ते दाखवले हे पण पायाच्या मेटे मेटेटार्सल बोन्समध्ये डिफॉर्मिटी हाताचं जसं बोटांचा शेप चेंज होतो तसं पायाच्या बोटांचाही शेप चेंज होतो आणि ही कंडिशन जेव्हा येते आणि इन्फ्लमेशन असेल तर पेन इतकं होतं की तो त्रास सहन होत नाही अशा काळामध्ये इन्फ्लामेशन जेव्हा येते आपण कंट्रोलमध्ये आणलं तर ती डिफॉर्मिटी आपण थांबवू शकतो okay, जे रिसेंट जे चार सहा महिन्यामध्ये ज्या डिफॉर्मिटी आलेल्या असतात त्याला थोडंसं आपण पंचकर्माची मदत घेतली तर ती तिथल्या तिथे स्टॉप होते इनफॅक्ट जस्ट रिसेंट झालेलं असेल तर ते नॉर्मल पण होऊ शकतं खूप जास्त डिफॉर्मिटी आलेली नसेल तर त्याच्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स मिळतात आता बोट जर वाकडं होतं तर त्याला ते इन्स्ट्रुमेंट लावून आपण ठेवलं तर ती डिफॉमिटी येत नाही मग त्याला बेसिक जेव्हा सूज येते अशा काळामध्ये थोडंसं आपण पंचकर्माची मदत घेतली तर वाताचं प्रोडक्शन आणि इन्फ्लामेशन कंट्रोलमध्ये आलं की पुढची स्टेज तिथल्या तिथे थांबते त्यामुळे मग रोमॅटोऑर्थ्राटिसला आम्ही त्याला पुढे जनरली काय होतं की खूप डिफॉर्मिटीचे त्रास होते आणि बोटं वाकडी होत आहेत ही फेज येते कारण आपण नुसतं पेनकिलर खाऊन मरते डिप एन एंटिंटामेंटिन सूज कमी होते आतमध्ये होणारे जे चेंजेस आहेत ते थांबत नाही तसं पंचकर्माचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असा असतो की जिथे प्रोडक्शन होते ते रूट कॉजच आपण क्लिअर करतोय मातेचं प्रोडक्शन क्लिअर <laughs> केलं जिथे आतड्यांच्या हालचाली मंदावतात त्यामुळे अन्नाचं पचन होत नाही न पसलेल्या अन्नरापासून आमाचं प्रोडक्शन होतं आणि त्यामुळे संध्यांभोवती इन्फ्लमेशन व्हायला सुरुवात होते तर आपण एकदा बस्ती ज्या करतो त्यामध्ये तेलाची बस्ती दिली जातात काढ्याने आतड्यांच्या हालचाली वाढतात इंटरशनच्या पेरेस्टॉल मुवमेंट वाढतात त्यामुळे फूड डायजेशन ही प्रक्रिया चांगली वाढते त्यानंतर आतड्यांमध्ये ताकद तयार होते त्यामुळे अन्नाचं रक्तात रूपांतर होणं ही प्रक्रिया चांगली चालू होते अन्न पचन होत असेल तर अनेक वेळेला असं होतं की आता एक प्रश्न होता की वाताचा त्रास होतो तर ओल्ड एज अराउंड फोर्टी फाईव्ह फिफ्टी अबव एजमध्ये बघितलं तर पोट साफ होत नाही किंवा कॉन्स्टिपेशन हा त्रास अनेक लोकांना असतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कॉन्स्टिपेशन होतं काहीतरी लॅक्झिटिव्ह चूर्ण घ्या त्रिफळ चूर्ण घ्या हे अशी चूर्ण असंख्य घेत असतात लोक okay, पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी फक्त पोट साफ होतं वाताचं जे प्रोडक्शन होतं ते कंट्रोलमध्ये येत नाही आणि आतड्यांच्या हालचाली मंदावल्यामुळे न पसलेले अन्न असा नाही गॅस प्रोडक्शन होतं गॅस स्टूल बनताना हार्ड बनतं पोटच साफ होत नाही वाताचं प्रोडक्शन जास्त झालं की मग संधिवात आमवात हे सगळे वाताचे असंख्य त्रास चालू होतात त्यामुळे मग पंचकर्म पंचकर पंचकर आपण जे करतो त्यामध्ये ह्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्याने आतडी क्लीन होतात मुवमेंट सगळ्या आतड्यांच्या वाढतात फूड डायजेशन प्रक्रिया सुधारते स्टूल फॉर्मेशन ही प्रक्रिया नॉर्मल चालू होते इन्फेक्शन असेल आयबीएस त्रास इरिटेबल बॉइल सिंड्रोम हा पण प्रकारे कसा आहे की पाण्यातून इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे बऱ्याचदा आतडी स्टूल होताना चिकट स्टिकी मोशन्स होतात म्युकस पडतं आव पडतंय शेम पडतो फेस पडतो मग अशा वेळेला आतडी इतकी वीक झालेली असतात की अशा <laughs> काळामध्ये सुद्धा बऱ्याचदा खूप वर्षानुवर्ष वर्ष आय बी एसचा त्रास असणाऱ्यामध्ये आपल्या प्रकृती एकदम बारीक असते <laughs> आणि खूप दुर्लक्ष करून करून असं होतं की लास्ट फेजला की सहा वर्ष आठ वर्ष अशा मोठ्या फाईल घेऊन पेशंट येतात की गेल्या दहा वर्षापासून ट्रीटमेंट चालूच आहे म्हणून तर यालाही कंडिशन अशी आहे की आधी पंचकर्म करा शोधन करा डिटॉक्सिफिकेशन मेथड मग आत्रेस मध्ये इन्फेक्शन काउंट कमी केल्यानंतर आतड्यांचा म्युकस मेम्ब्रेनचा जो लेअर आहे त्याला ताकद तयार करण्यासाठी आयुर्वेदिक अशी अप्रतिम मेडिसिन्स आहेत ही मेडिसिन्स एक आठ महिने वर्ष दीड वर्षाचा फॉलोअप केला तर त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड की आता पोटाचा प्रॉब्लेम चालू झाला की असंख्य त्रास चालू होतात मग वाताचा त्रास चालू होतो त्याचंही कारण असं आहे की वाताचं प्रोडक्शन शेवटी कसं होतं गॅस प्रोडक्शन म्हणजे पोटापासून ते आपण क्लिअर केलं की मल्टिपल प्रॉब्लेम्स क्लिअर होतात नक्कीच म्हणजे खरं तर जे काही काम करायचं असेल ते आपल्या पचन संस्थेवरती काम केलं तर नक्कीच आपल्याला पुढचे जे काही होणारे आजार असतील ते उद्भवणार नाही बरीच माहिती करून घे आपण घेता छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण माहिती करून घेत आहोत की पंचकर्म उपचार जर आपल्याला आमवाद झाला असेल तर किती मदतगार ठरू शकतात यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानवगडे आपण एक फोन घेतोय भुजबळ आपल्याशी बोलतायत पुण्याहून हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम मी भुजबळ बोलतोय नमस्कार शोज काही कमी होत नाही तर मग आमच पण डिटेक्ट नाही झाला आणि दुसरा संजीवात पण कळावा नाही नेमकं काय असेल त्याला ओके हाताचं आणि पायाचं बोट हो हो मग बऱ्याचदा इन्व्हेस्टिगेशन म्हटल्यानं सी आर पी काउंट निगेटिव्ह जरी असेल आणि एकाच सांध्यावर सूज जरी असेल तरी ओरल मेडिसिन्स आपण जर फॉलो केली तर त्याच्यात कंट्रोलमध्ये येऊ शकतं एक दोन तीन महिने औषधी ट्राय करूनसुद्धा जर कंट्रोलमध्ये नाही आलं तर आपल्याला पंचकर्म बस्ती प्लॅन कराव्याच लागतील एक दहा दिवसाचं जर बस्तीची ट्रीटमेंट केलं तर त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल जर सी आर पी काउंट निगेटिव्ह असेल किंवा फार युरिक ॲसिड अगदी बॉर्डरलाईन एजवरती आहे हार्ट टेस्ट निगेटिव्ह जरी असेल तरी पंचकर्मामध्ये इन्फ्लॅमेटरी कंडिशन जर असेल आणि वेगळ्या दोन बुटांवरती सूज बऱ्याच तर पाय मुरगळला ट्विस्ट झाला आणि त्याच्यामुळे सूज असेल तर त्याला फार मोठी ट्रीटमेंट करावी लागत नाही इन्फ्लामेशनसाठी ओरल मेडिकेशन ते कमी होऊन जाईल पण जर दोन वेगळ्या वेगळ्या बोटांवरती सूज येते आणि कधी एक बोट सुजत आहे ते कमी होत आहे परत दुसऱ्या बोटावरती सूज येते अशी कंडिशन असेल तर आपल्याला रिलेटेड टू आम्हाला रिलेटेड ज्या बस्ती असतात त्याच प्लॅन कराव्या लागतात आणि त्याच्यात मग ते कमी होऊन जाईल सूज अँड नक्कीच डॉक्टर पंचकर्म उपचार करतात म्हणजे नेमकं काय असं कारण शास्त्रीय पंचकर्म करणं हे अतिशय महत्वाचं आहे आपण आता म्हटलं की वाताचं प्रोडक्शन होतं त्यासाठी बस्ती कराव्या लागतात आणि महत्त्वाचा पार्ट असं असतो की सांध्यांमधली जे पण त्रास आहेत ते कमी करण्यासाठी पन्नास टक्के पार्ट हा बस्तीचमुळेच रिकव्हरी खूप चांगली होते आणि याला पूर्वकर्म म्हणून स्नेहनस्वेदन ही एक प्रक्रिया असते की आयुर्वेदिक तेलाने संपूर्ण शरीराला स्नेहन केलं जातं पोटल्या गरम करून त्याच्याने फोमोंटेशन करतात जनरली रोमॉटरथ्रायटिस कंडिशनमध्ये ड्राय पोटली फोमोंटेशन म्हणजे काही वाळू असते त्यामध्ये जडीबुटीचे मिश्रणं टाकतात त्याला गरम करून त्याच्याने फोमोंटेशन शेक दिलं जातं त्यानंतर काही वनस्पतींचे काढे बनवतात त्यामध्ये केरडियन तांदूळ असतो तो शिजवला जातो <laughs> त्याची पोटली बनतात काढ्यामध्ये जे एक्स्ट्रा ते सगळे होतात आणि त्याची पोटली बांधून शेक दिला की जखडलेल्या मांसपेशी स्टिप झाल्या ढिल्या त्यामुळे इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होते <laughs> आणि स्नेहनवेदन हा झाला एक्स्टर्नल पार्ट म्हणजे पंचकर्म करण्याच्या पूर्वी म्हणून स्नेहंस्वेदन करून जखडलेल्या मांसपेशी ढिल्या बऱ्याचदा मान दुखते खांद्याचा पार्ट होतो फ्रोझन शोल्डर कंडिशनला पण अगदी हातवरती जाऊ शकत नाही माझ्या काळामध्ये जे लोकल आपण स्टिफनेस रिलीज करण्यासाठी स्नेहस्वेदनाची मदत पण म्हणून